नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय समृद्ध शेती यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, ऊसाची कांडे थंडीमध्ये जास्त प्रमाणात चिरण्याचं कारण एक दोन तीन आहेत। ह्या गोष्टीवर जर तुम्ही लक्ष दिलं तर ऊसाची कांडे अजिबात चिरणार नाही, पण पिकाला खते नत्रस पुरत पालास देत असतो NPK माध्यमातनं। परंतु दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सुद्धा कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम असतं। आपण सल्फर देतो, मॅग्नेशियम देतो, पण कॅल्शियम द्यायला टाळाटाळ करतो, कारण कॅल्शियम हे बऱ्याच कॉम्बिनेशनबरोबर जमत नाही। त्याच्यामुळं कॅल्शियम हे 90 ते 95% शेतकरी द्यायला ही टाळाटाळ करतात। त्याच्यामुळंच कांडे ही चिरण्याचं मेन कारण आहे। कॅल्शियम जर दिलं तर कांडे चिरणारच नाही आपल्या ऊसामध्ये। परंतु कॅल्शियम ची डिफेन्स व्यतिरिक्त सुद्धा इतर कारणंसुद्धा आहेत कांडे चिरण्यापाठीमागं। एक तर जास्त कडाक्याची थंडी पडल्यावर आणि पाणी जास्त आपल्या रानामध्ये होत जर असेल, वापसा कंडिशन होत नसेल, अशा वेळेला जर पाणी लगातार शेतकरी देत असतात, अशा पद्धतीत होतं काय तर पाणी जास्त होऊन आणि साल कडक आल्यामुळं थंडीमुळे त्यावेळेला आपले ऊसाची कांडे चिरत असते। तर ह्या चुकासुद्धा आपल्याकडं होता कामा नये। आता कांडे जर चिरत असेल तर उपाययोजना कोणत्या पद्धतीने करू शकता? ड्रिप जर असेल तुमच्याकडे तर साधारण चिलेटेडमधलं जर तुम्ही कॅल्शियम 1.5 ते 3 किलो आणि सल त्याच्याबरोबर ती चिलेटेडमधलं बोरॉन जर 1.5 ते 1 किलो ह्या प्रमाणात जर 2 वेळा तुम्ही 15-15 दिवसाच्या अंतरानं जर ड्रिपच्या माध्यमातून दिलं तरीही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे। चिरलेलं आहे ती लगेच भरून येणार नाही कांडे, परंतु जे चिरणार आहे साल मऊ होऊन कांडे चिराची बंद होऊन जाईल। आता बऱ्याच शेतकऱ्याकडं ड्रिप वगैरे नसतं, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, कॅल्शियम नायट्रेट हे जे आहे ते पाट पाण्याच्या माध्यमातून देऊ शकता किंवा तुम्ही ऊसाला डोस देऊ शकता कॅल्शियम नायट्रेटचा। त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही 25 किलो एकरी टाकून जर देणार असाल तर 25 किलो एकरी टाकून द्या। त्याच्याबरोबर बोरॉन 1-3 किलो मिक्स करून त्यामध्ये टाकून देऊ शकता। किंवा जर स्प्रेईंग करता येत असेल तर कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे देखील तुम्ही करू शकता। चिलेटेड कॅल्शियमचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी, आणि बोरॉनचं प्रमाण जे घ्यायचं आहे ते तुम्हाला 0.5 ग्रॅम ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी देखील तुम्ही करू शकता। 1-2 स्प्रे जर केलं तर त्या पद्धतीनंसुद्धा तुम्हाला कंट्रोल करता येऊ शकतं, किंवा जमिनीतनं सॉईल ॲप्लिकेशनसुद्धा करता येऊ शकतं। हे 2-3 कारणं आहेत। पाणी जास्तीचं देऊ नका। वापसा पद्धतीवर जर पाणी दिलं तर ही समस्या तुम्हाला येणारच नाही। जर आलेली असेल समस्या तर ह्या पद्धतीनं नियोजन करून तुम्ही कंट्रोलमध्ये त्याला आणू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।